गरीब मराठा समाजातील मुलांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे, संभाजी राजे। आज शिवसह्याद्री यूथ फाउंडेशनचे उद्घाटन झालंय, याबाबत राजेंद्र कोंडरे यांचं अभिनंदन करतो। नवीन यूथसाठी त्यांनी नवीन प्लॅटफॉर्म दिलाय। या पुणे शहराची ओळख ऑक्सफर्ड दी एस्ट अशी ओळखली जाते। पुण्याची ओळख जगात वेगळी आहे। देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाचे मुख्यमंत्री होते, आता ते सर्व समाजाचे उपमुख्यमंत्री आहेत। ते विशिष्ट समाजाचे म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही। त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे। तो त्यांचा अधिकार आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सोमवारी मुंबईत मराठा समाजाशी संबंधित प्रश्नावर मोर्चा काढण्यात येणार आहे। तो त्यांचा अधिकार आहे। स्वराज्य संघटना अशा सगळ्या घटकांच्या पाठीशी आहे, मात्र या मोर्चात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जावी। दही हंडीचा क्रीडा प्रकारात समावेश होत असेल तर चांगली बाब आहे। दही हंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर तेही चांगलेच, मात्र मराठा गरीब मराठा समाजातील मुलांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे ही बाब ध्यानात ठेवावी। त्यांच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म असेल। किंबहुना अनेक लोकांना परवडत नाही की आपला एक लाईव्ह शो घ्यायचा असेल, किंबहुना तिथं ई लिंकच्या माध्यमातून एक वेगळा स्टुडिओच्या माध्यमातून पुढं जायचं असते, हे सगळं ह्या स्टुडिओच्या या माध्यमातून या यूथ सेंटर सह्याद्री शिवसह्याद्रीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे नवीन पिढीला यूथला मिळणार। आणि माझं एकच कॉन्सन्ट्रेशन आहे ते स्वराज्य जी आम्ही संघटना स्थापन केलेली ती पूर्ण महाराष्ट्रात न्यायचं। कोण कुठल्या पक्षाबद्दल जे काय बोलत असतील तो त्यांचा अंतर्गत विषय। आणि जर एक समाज कशाला, मला वाटते देवेंद्र फडणवीस सगळ्या समाजाचे, ते एका समाजाचे असू शकत नाहीत। ते मुख्यमंत्री होते, आज DCM आहेत, आणि म्हणून जर आणि खासदारसुद्धा व्हायचं तर एका समाजाचे होऊ शकत नाहीत। म्हणून माझं उलटं तर म्हणणं आहे की ते सगळ्या समाजातील लोक त्यांना सपोर्ट करतील, त्याचे दुमत नाही आणि चांगलं नेतृत्व आहे, त्याबद्दल सुद्धा काही शंका नाही। पण शेवटी हा राजकारणाचा भाग हा राजकारण असतो, त्या त्या मिनिटाला त्या त्या वेळीचे वेगवेगळे मुव्हमेंट्स वेगवेगळे कॅल्क्युलेशन वेगवेगळे तयार होतात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे।